मोठी पण गणही कशी आहे भाऊ? आणि छोट्या 50 रुपये कलर आहे, लाईट कलर आहे, कलर वेगवेगळा तो चांगला कलर आहे. या कलरनी स्प्रे करायचे कलर आहे, येलो कलर, येलो कलर मध्ये मस्टर्ड कलर मध्ये. त्यानंतर 100 रुपयाचं चालू होतं, 100 रुपये 200 रुपयाला आहे. पॅटर्न पण वेगळा आहे. कैसा ड्रेस है भाई? नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल ओम दुर्वा ब्लॉग मध्ये. आज आपण दादर मध्ये मार्केट बघायला आलोय. आता होळी येणार आहे, तर होळीसाठी दादर मध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात आणि खूप व्हरायटी असते आणि त्याच्या प्रायसेस पण चांगल्या असतात. तर आपण हे विसावा हॉटेल आपल्या पाठी आहे, त्याच्या बाजूला डिसिल्वा रोड आहे, तिथे हे मार्केट भरतं. तर आपण तिथे व्हिजिट करू आणि बघू की आपल्याला काय काय बघायला भेटतं. आता विसावा हॉटेलकडून पुढे चाललोय आपण. कसे आता कलर? 20 रुपयाला हे 20 आणि 10 आणि या छोट्या डब्या 10 आणि 20. सेंटेड आहेत आणि म्हणजे असे ह्याचे नाही, केमिकलचे नाही. पिचकारी वगैरे कशी? 70 रुपयाला. याच्यात काय आहे? बलून. आणि या चमकीवाले आहे का? साधा कलर आहे. मग रेड कलर होणार नंतर कसे आहे? पुढी दादर या सगळ्या सेमच आहेत ऑलमोस्ट. कशी रे? 50 रुपये. आणि ही गन 350 ला. याच्यात काय कमी होतं की? 300 पर्यंत होईल. ऐंशी रुपये. हे काय रे? चष्मा. ओके, चष्म्यातून पाणी जात आहे. आणि तो छोटा भीम कसा? छोटा भीम मध्ये ना काय आहे ते कसे? 300 रुपयाला आहेत ते. मोठी पण गणही कशी आहे भाऊ? 450 ला. ओके, सगळ्या प्रकारच्या गण आहेत. पिचकाऱ्या वगैरे आहेत, त्याचे कंटेनर्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे लहान मुलांसाठी हे आयर्न मॅन आहे, त्याच्यानंतर हे वॉटर टँकवालं आहे. अशा सगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या आपल्याला बघायला भेटू शकतात. डिसिल्वा रोडकडनं आपण पुढे आल्यानंतर दुसऱ्याच नंबरला यांचं दुकान आहे, जिथे आपल्याला सगळ्या पिचकाऱ्या बघायला भेटू शकतात. पुढे टॉईज वगैरे आहेत, त्यानंतर इथे लेडीजचे क्लिप्स वगैरे आहेत, पर्स आहेत. कसं आहे आता? 150 ला 2. आणि मोठ्या? 100 ला 1 आहे. मॅक्सी वगैरे आहे. कसं रे? पाणी कुठून जाणार? इथून पाणी जाणार. ओके, 60 रुपयाला आहे त्रिशूळ वगैरे काहीतरी आहे. आणि ते हे कशी? हे कस? 120 रुपये. आणि ती मोठी बाईक वाला जी आहे ती? 450. इथे आपल्या सगळ्या प्रकारच्या बॅग्स वगैरे पण भेटू शकतात. त्यानंतर ही सगळी घरात लागणारी सामान आहे, जाळी वगैरे आहे. कशी आहे दादा? 200 रुपये. त्यानंतर इथे कॉस्मॅटिक्स वगैरे पण आहेत लेडीजसाठी. एक पर्स कैसा भाई है? 200. खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पर्स आहेत, साईज वगैरे आहे त्यांच्याकडे. त्यानंतर हे कैसा ब्लॅकवाला?
400 रुपये. त्यांच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये पर्स वगैरे बघायला भेटू शकतात. पडली नाही ड्रेसेस आहेत. कैसा है भाई? लेडीज ना, सिर्फ लेडीज का रखते हैं क्या? एज से नहीं नहीं, कौन से एज से, कौन से एज तक? 7 साल से, 1 साल से, 1 से 15 और 250 से स्टार्ट होता है. ये कैसे है? ये सब 250, ये सगळे 250 आहेत. आणि ते कसे 500? हे सगळं 250 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रिंट्स वगैरे आहेत. ही प्रिंटेड आहे, त्याच्यानंतर ही डिझायनिंग आहे, ही थोडीशी शाईनमध्ये आहे. आणि हे टॉप्स आहेत ना, टॉप्स आहेत. वो फ्रॉक भी 250, फ्रॉक्स वगैरे आहेत. त्यानंतर जीन्समध्ये आपल्याला बॉटम्स असतात त्या आहेत, त्यानंतर या पॅन्ट टाईपमध्ये आहेत. आणि बाकीचं मटेरियल म्हणजे जीन्स नाही आहे पण कॉटनमध्ये आहे. त्याला खाली त्यांनी डिझाईन दिले, युनिकॉर्नचं डिझाईन आहे, खूप छान आहे. त्यानंतर इथे ही शॉर्ट आहे जीन्समध्ये आणि तिला खाली कॉटनचं डिझाईन आहे, खूप छान आहे. एक दिला विचार कोणा दिला क्या आहे भाई अपने पास? लेडीज लेडीज टॉप कितने से चालू होता है? 250 रुपीज से. हा येल्लो कलरमध्ये आहे, मस्टर्ड कलरमध्ये. त्यानंतर हा डिझाईनमध्ये खूप छान आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये त्यांच्याकडे. 250 रुपयापासून स्टार्ट होता. त्यानंतर हे पण हे सगळे त्यांच्याकडे सगळ्या साईजमध्ये आपल्याला भेटू शकतात 250 रुपयामध्ये. कैसा भाई है? होली स्पेशल है क्या? 200 से चालू होता है. और ये ग्रीन वाला 200 सही है. वो वाला दिखा ना खोल के, मस्त दिख रहा है. क्या साइज आता है इसमें? एक्सेल ही आएगा, उसके ऊपर कुछ नहीं. हा एक्सेल साईजमध्ये 200 आपल्याला टॉप भेटू शकतो दादाकडे. त्याच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. ते व्हाईट कलरमध्ये आहे, त्यानंतर हे शाईनमध्ये आहे, पिंक कलरमध्ये पण आहे. सब 200 आहे. ये काय? 3XL. ये 3XL आहे. ये कितने का आता है? ये 300 का आता है. ये छोड के बाकी सब 200. हे 3XL मध्ये आहेत. हे 300 रुपयाला आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामधून खूप साऱ्या डिझाईन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि बाकी हे जे बघतोय ते सगळे एक्सेलमध्ये 200 रुपयाला. मस्त आहे. ये भी एक्सेल मस्त मस्त टॉप आहे, एकदम डिझाईन पण चांगली आहे. आणि असं व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे खूप छान दिसतो. त्यानंतर लहान मुलांचे टी शर्ट वगैरे भेटतात आपल्याला इकडे. सगळ्या प्रकारची ज्वेलरी वगैरे आपल्याला बघायला भेटू शकते. कैसे भाई यार? 100 रुपया. अरे कैसा? 100 रुपयाला आहे. आणि मंगळसूत्र वगैरे कसे? कैसा भाई टी शर्ट? 200 रुपये से चालू? 200 रुपये से चालू. 200 रुपया है, सब 200 रुपया. कुछ भी लो. साइज क्या आता है? XL डबल XL आता है. त्यांच्याकडे आपल्याला 200 रुपयामध्ये टी शर्ट बघायला भेटू शकतात. ठीक आहे ना, आजच्या कोई लगा.
आपके लिए सही नहीं ऐसा एक्सेल वाला दिखा एक ग्रे कलर में है ये साइज का एक्सेल है 200 सही है और ये भी प्रिंटेड भी लेडीज चे आंबाडे वगैरे नेल पॉलिश है आ जाओ उधर अरे एकदम वायरल हो जाएगा बोल क्या क्या अपने पास सब कुछ मिलेगा लेडीज का सब कुछ मिलेगा लिपस्टिक किसने कितने से चालू होता है 100 रुपये से चालू होता है 100 रुपयापासन लिपस्टिक यांच्याकडे चालू होते आणि सगळ्या शेड सब ब्रांड में शेड में सब में मिलेगा 100 रुपयाला आहे मॅट फिनिश होता मॅट फिनिश आहे का मॅट फिनिश मध्ये लिक्विड मध्ये पण आहे ये कैसे सब 100 और क्या क्या आपने पास ये कैसे 50 रुपयाला आहे नेल पॉलिश कैसे ये लाइनर है नेल पॉलिश किधर है वो ठीक है है कहा कैसा अनानस कैसे है 60 रुपए अनानस और ये 20 रुपया कलिंगड अपना अनानस से पीस होते कैसा है ये 250 और ये छोटा ये 250 का 3 है कितना 250 का 3 पीस ये 250 का सिंगल है कम होएगा हाँ और ये 250 का 3 पीस आएगा और ये वो 50 60 रुपये का है 50 ओके ट्रांसपेरेंट आणि थोड़ा सा हेवी क्वालिटी मध्ये ये 250 रुपयाला भेटेल आणि हे जे ते त्याच्या त्याच क्वालिटी मध्ये 250 रुपयाला 3 भेटू शकतात आणि ते 60 रुपयाला आहे ना 60 रुपयाला 500 आपल्याला याच्यामध्ये थोडाफार भाव कमी होणार तुम्हाला येऊन पहिला काय घ्यायचं ते ठरवायला लागेल त्याच्यानंतर कमी 90 काय ते 90 आणि त्याच्या पाठचं 250 त्याला खाली बॅग ट्रॉली बॅगचं मटेरियल आहे 250 आणि हे फ्रीज कवर्स कसे आता हे कसे येणार आहे 120 ते 200 हा 200ला आहे हा 120ला आहे आणि हे आपलं टेबल कवर चलो थँक्यू खाली कशा आहेत पिचकाऱ्या कशा आणि छोट्या आंटी का कलर है का कैसे तो पैकेट 50 रुपये कलर है लाइट कलर है कलर वेगळा का तो ओके चांगला कलर है या कलर नहीं 50 रुपयाला पैकेट है आंटी ह्याच्यात पण कलर है का स्प्रे करायचे कलर है येलो कलर कलर पाहिजे हे स्प्रे कलर चे कलर हे कसा 50 रुपयाला आंटी मोठा पिचकारा कसा या आणि त्या पाठच्या 250-300 रुपये हे द्या थँक्यू कशा पीच करे आधी 100 आणि कलरचे पॅकेट्स 10 रुपयाला आहेत याच्यामध्ये आपलं सगळं ऑरेंज ग्रीन येल्लो हे कलर सगळे पाण्यात मिक्स करायचेच आहेत ना ते अशी सुके कलर आहेत ओके आणि हे पाण्यात मिक्स करायचे आणि त्या डब्बीतले पण पाण्यातले आहेत का हे सगळे सुके कलर आहेत हे 10 रुपयाचे पॅकेट आहेत हे 20 रुपयाचे आहेत आणि हे पण हे पण सुकेच कलर आहेत आणि हे स्प्रे करायचे आणि पिचकारी कशी वाजली
नारा कसे आता 20-25-30 कैसा भाई जीन्स दूर से बोलना थोड़ा 200 रुपया रागा तो साइज क्या आता है सब साइज आता है 200 रुपया अपने सगळ्या साइज मध्ये जीन्स भेटू शकते और सारा टाइप का आएगा स्लिम फिट भी आएगा और नॉर्मल भी आएगा स्ट्रेट भी आएगा बिल्कुल कम भी आएगा ओके 200 रुपया पैटर्न पण वेगळा पैटर्न भी मिल जाएगा ओके नहीं नहीं बहन मेरा 100 रुपीज के लिए हम लोग झूठ कशी हे कशी भाजी 20-15 क्या है टॉप है कितने से स्टार्ट है साइज क्या है ओके 200 रुपया टॉप है एल एक्सएल एक्सएल तक आएगा ट्रिपल एक्सएल तक आएगा ट्रिपल एक्सएल वाला भी सेम रेट 300 रुपये मैडम आपके साइज का इधर है कैसा है ड्रैगन फ्रूट 150 दो और कीवी का कौन सा है गोल्डन है कि यारा वाला गोल्डन नहीं हाँ ग्रीन है कैसा 100 का 6 घड़ा वगैरह तथे रामफल भाई जी रामफल कैसा ये और ये 100 रुपये किलो अपने फल बिल सग बेटू शकते इतने अननस है परत पर्स वाले हैं खूब जास्त गर्दी है छोटा पर्स मोटा पर्स सगळा भेटतो आपल्याला इथे त्यानंतर ही लहान मुलांचे कपडे आहेत केळी आहेत त्यानंतर चप्पला वगैरे आहेत कशा भाई चप्पल 150 रुपयापासून चप्पल चालू होतात बेल्ट्स आहेत त्यांच्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत बॅग्स आहेत बघा बॅग कशा ठीक आहे 50 रुपये आणि ते छोटी 50 रुपये सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दादर मार्केटमध्ये भेटू शकतात क्या ये स्टॉल है दुपट कैसे 150 रुपये और ये भी तेरा ये 50 का ये 50 ला है आणि ये दुपट्टा 150 रुपयाला है त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर वगैरे आहेत कॉटन चे पण आहेत आणि ये दुसरा कपड़ा है ना क्या ये पॉलिस्टर है ही व्हाइट कलर से पण है खूप छान दुपट्टा है तुम्हाला इथे सगळ्या शेड्स मध्ये दुपट्टे भेटू शकतात आणि याला स्टोल बोलतात ना हे स्टोल आपल्याला 50 रुपयाला भेटू शकतात लहान मुलांचे शूज वगैरे ऍपल घ्यायचं भैया 120 रुपये और ये 140 120-140 और ये कैसा ग्रेप कैसा है 100 रुपये मैंगो 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 अरे मैंगो मैंगो आ गया मैंगो कैसे 180 रुपीज के जी सर कौन सा है ये लाल बाग पायरी चैनल पे दिखेगा ना अभी अभी चालू हो गया मार्केट में अल्फांसो है अल्फांसो लाल बाग आ चुका है आप लोग इस वीडियो को देखिए और सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए अरे थैंक यू संतरा कैसे सौ का है चलो थैंक यू कैसा है अगल भाई 50 का एक सब 50 मिल जाएगा कैसा है ये 40 से पाव 30 से पाव ये 40 का है 30 का ये मीटर रहता है अभी अपन लाल कलर की द्राक्ष बघते पहले खट्टा आ रहा था अभी मीठा है सेब कैसा फळ घेतल्यानंतर आपण पुढे बघतो कैसा ड्रेस है भाई
150 ओके इतने बंगड़े वगैरह भेटता है सगले तुटन पड़े अक्षरशा प्लम कसे दादा कशी पिचकारी काका 320 ओके आणि छोटी 60 40 80 60 40 80 आता मी आता पण विसावाच्या गल्लीतून बाहेर पडलोय तर आपण पुढे दादर स्टेशनला पॅरलल जे मार्केट आहे ते बघतोय त्यांच्याकडे आपल्याला चपला वगैरे भेटू शकतात टॉप्स वगैरे आहेत पॅन्ट्स आहेत लहान मुलांचे कपडे आहेत हा जो रस्ता जातो हा फुल मार्केटला जातो डायरेक्टली इथे आता बस वगैरे जाते होळीसाठी टी शर्ट्स आहेत कसे आहेत दादा या पण 120 ओके आपल्या टी शर्ट्स वगैरे होळीसाठी बघायला भेटू शकतात लहान मुलांसाठी त्यानंतर ब्लाऊज वगैरेचा पण इथे सगळा सेट आहे डिझायनर ब्लाऊज वगैरे रेडीमेड आणि आता इथे आपण जे त्या दिवशी कवर केलं आहे ते फुल मार्केट चालू होतं इथून किर्तीकर मार्केट आहे आणि हा रस्ता दादर स्टेशनला जातो आता आपण दादरचं जे विसावा हॉटेलच्या बाजूला लागून मार्केट आहे ते कवर केलं तिथे आपल्याला सगळ्या प्रकारचे आता होळीचा सीझन असल्यामुळे होळीचे कलर पिचकाऱ्या वगैरे लहान मुलांच्या सगळ्या प्रकारच्या बघायला भेटल्या त्यानंतर जनरल लेडीजसाठी पण शॉपिंगसाठी खूप जास्त गोष्टी आहेत तर तुम्ही दादरला विसावाच्या बाजूला गल्लीमध्ये जे मार्केट आहे ते तुम्ही नक्की भेट द्या तिकडे तुम्हाला तुमच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट चांगल्या प्राईजला भेटतील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग